शिलेदार राजधानी से या महाराष्ट्र न्यूज च्या विशेष मुलाखतींच्या कार्यक्रमात मी वसुंधरा पवार कदम तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। खरं तर पूर्वीच्या काळी असं होतं की ग्रामीण भागातले विद्यार्थी खेळाडू म्हणून पुढे यायला थोडेसे घाबरत होते, कारणही तशीच होती, पण आता ते तो काळ राहिलेला नाहीये। आता अनेक विद्यार्थी खेळाडू म्हणून घडतायत आणि नॅशनल लेव्हलपर्यंत मजल मारतायत, त्यामुळे नवोदितांना त्यांच्याकडून प्रेरणा मिळते। आणि असाच एक खेळाडू आज आपल्यासोबत स्टुडिओमध्ये आहे आणि त्याच्याशी आज आपण मनमोकळ्या गप्पा मारणार आहोत। त्याआधी मी त्याची ओळख करून देते। किकबॉक्सिंग आणि रग्बी या दोन्ही खेळ प्रकारात त्यानं वर्चस्व मिळवलंय आणि यामुळे 2017 सालचा ऑलिम्पिक वीर पैलवान खाशाबा जाधव हा पुरस्कार त्याला मिळाला होता आणि 2020 सालचाही हा पुरस्कार त्याच्या नावावरती जाहीर झालाय। त्याचबरोबर शिवाजी युनिव्हर्सिटीचा कलर्स अवॉर्ड्सही त्याला मिळालाय आणि राज्यस्तरीय क्रीडारत्न पुरस्कारासाठीही त्याचं नाव केलंय। आणि अशा जबरदस्त व्यक्तिमत्व असणाऱ्या खेळाडूचं आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये स्वागत करतोय। तुषार पवार असं त्याचं नाव आहे। कोरेगावमधला हा खेळाडू नॅशनल लेवलपर्यंत पोहोचलाय। अगदी मनापासून तुषार, मी तुझं स्टुडिओमध्ये स्वागत करते आणि आज आपण खूप छान गप्पा मारणार आहोत। मला असं वाटतं की आपल्या गप्पांमधून नवीन खेळाडूंना पण खूप चांगली प्रेरणा मिळणार आहे, कारण एवढे सगळे अवॉर्डची मोठीच्या मोठी लिस्ट तुझ्या नावावरती आहे। आणि या गप्पांना सुरुवात करताना मला पहिल्यांदा असं विचारायचं आहे की तुझं बालपण कुठं गेलं आणि घरी कोण कोण असतात? आता नमस्कार सगळ्यांना, मी तुषार पवार कोरेगाववरून। मी म्हणजे ग्रामीण भागातूनच एक खेळाडू घडलेलो आहे। माझे आई वडील आणि दोन माझे सिस्टर्स असं 5 जणांचा आमचा परिवार आहे। बाबा माझे जनरेशन शुगर कारखान्यामध्ये सिक्युरिटी आहेत आणि आई हाऊस वाईफ असते। आणि असं प्रवास म्हणजे कोरेगावमधून तू आलेला आहेस आणि मग तसं जर तुझं फॅमिली बॅकग्राऊंड ऐकलं तर असं वाटत नाही की घरामध्ये कोणी खेळाडू आहे, पण तू आज नॅशनल लेवलचा खेळाडू होतोस, तर मग ही प्रेरणा तुला कुठून मिळाली? म्हणजे शाळेमध्ये आपण म्हणजे प्रत्येक बक्षीस वितरणाला पाहत असतो की खेळाडूंना बक्षीस मिळतात, त्याच्यातून मला असे वाटत होतं की मला अशा पद्धतीचे, म्हणजे मी खेळामध्ये लहानपणापासून होतोच पण अशा मोठ्या अचीवमेंट नव्हत्या। त्यावेळेस असं वाटायचं की अशा गोष्टी व्हाव्यात की माझाही सत्कार व्हावा, म्हणजे लोकांनी नावजा वगैरे अशा टाईपमध्ये। मग लहानपणापासून जे गेम असायचे शाळेमध्ये त्यात मी खेळत असायचो, म्हणजे किकबॉक्सिंग असो किंवा खो खो, कबड्डी, रनिंग अशा पद्धतीचे सर्व गेम मी खेळत होतो। आणि म्हणजे यातून तुला प्रेरणा मिळाली की म्हणजे तू स्वप्न ठेवलंस आणि मला वाटतं की ते स्वप्न पूर्ण झालेलं आहे, म्हणजे जिद्दीमुळं पूर्ण, म्हणजे चालू आहे सध्या, अचीवमेंट्स अजून काय असं पूर्ण झालेलं नाही, पूर्ण झालेलं नाहीये। मग पुढे काय स्वप्न बघतोय? म्हणजे इंटरनॅशनल टुर्नामेंट, म्हणजे आपल्या देशाचं नाव मोठं करण्यासाठीच प्रयत्न चालू आहेत। गेम सोबत स्वतःच्या, म्हणजे स्वतःच्या हॉबी सोबत आपल्या देशाचं नावही मोठं करण्याचं इच्छा आहे। मला असं वाटतं की खूप चांगला हा तुझा इरादा, बहुत नेक है आपका आणि आम्ही सदिच्छा देतो की तो लवकरच पूर्ण होईल। अनेक मेडल्स तुझ्या नावावरती आहेत, म्हणजे मला असं वाटतं की किकबॉक्सिंगमध्ये तुला 5 नॅशनल मेडल मिळालेत आणि 8 स्टेट लेवलचे मेडल मिळालेत, पण इतके सगळे मेडल्स जेव्हा मिळत जातात, पण पहिलं जे मेडल असतं, पहिलं मेडल तुझं सिल्वर मेडल होतं किकबॉक्सिंगमध्ये, मला वाटतंय ती आठवण काही वेगळी असते आणि ती कायम लक्षात राहते, तर ती आठवण काय? म्हणजे लहानपणापासून एक इच्छा होती की जो महाराष्ट्र शासनाचा, म्हणजे जो महाराष्ट्र लिहिलेला ट्रॅकसूट असतो तो मिळवण्याची इच्छा होती, कारण प्रत्येक स्पर्धेला जायचो मी तालुका जिल्हा लेवलला। त्यावेळेस तिथं एक खेळाडूंसाठी शपथ असते, ती फक्त नॅशनल खेळाडूच द्यायची आणि नेहमी मी म्हणजे रांगेत उभं राहून बघायचो की त्या खेळाडूंना, म्हणजे त्या खेळाडूंचा स्टेटस काही वेगळाच असतो। मला असं वाटायचं की मलाही अशा पद्धतीनं अचीवमेंट हवेत की महाराष्ट्राचा ट्रॅकसूट वगैरे। मग त्यासाठी मी म्हणजे जेव्हा कॉलेज लेवलला आल्यावरती माझा गेम खरा चालू झाला, म्हणजे साताऱ्यामध्ये ग्रामीण भागामध्ये असं प्रॉपर कोचिंग किंवा कोचेस वगैरे काही नव्हतं। मग इकडेच म्हणजे साताऱ्यामध्ये आल्यावरती किकबॉक्सिंगला मी सुरुवात केली। त्यानंतर मी त्यावेळेस 12वीमध्ये होतो आणि 12वीमध्ये असताना प्रथम माझं स्टेटला सिल्वर मेडल बसलं आणि नॅशनलला जाण्यासाठी स्टेट गोल्ड हवं होतं। आणि 12वीनंतर आपलं स्कूल गेम खेळता येत नाहीत, म्हणजे शालेय मॅचेस नसतात, त्यासाठी मी, माझी इच्छा होती की आणि स्वप्नही होतं की मला तो ट्रॅकसूट मिळावा, त्यासाठी मी 12वी डबल करण्याचा निर्णय घेतला। घरातून खूप विरोध झाला पण स्वतःच्या इच्छेसाठी आणि हॉबीसाठी मी ते कंटिन्यू केलं आणि 12वी डबल बसलो। त्यानंतर मी नॅशनलला पोहोचलो त्या वर्षी आणि जे माझी वेट कॅटेगरी होती त्यामध्ये दिल्लीचा बेस्ट फायटर होता आणि 8 जानेवारीला सगळ्या ऑल इंडियाच्या मॅचेस संपल्या होत्या। आमच्या दोघांची फाईट फक्त येणार गेस्ट समोर ठेवली होती नॅशनलला, ती 9 तारखेला एकटे फक्त माझी फाईट होती आणि
आणि ती फाईट माझ्या म्हणजे जीवनातली सगळ्यात महत्त्वाची फाईट ठरली होती. सगळ्यात पहिली फाईट आणि सिल्वर मेडल तुझ्या नावावरती झालं होतं, त्या बात आहे. खूपच तुझा प्रवास म्हणजे एखादा फिल्म स्टोरी सारखा आहे असं म्हणायला काही हरकत नाही. पुढचा प्रश्न माझा आहे की रग्बी प्लेअर पण तू आहेस आणि आता रग्बी प्लेअर ते रग्बी नॅशनल टीम सिलेक्टर म्हणून तुझी नियुक्ती झालेली आहे. एवढा कुठली अचीवमेंट तुला मिळते? ग्रामीण भागातला एक मुलगा आता टीम सिलेक्टर, नॅशनल टीम सिलेक्टर म्हणून या पदावरती पोहोचतो, तर ती कोरेगावकरांसाठी नक्कीच अभिमानाची गोष्ट असणार आहे, पण या पाठीमागे प्रवास पण तसाच असणार आहे. तर तो प्रवास काय? म्हणजे मी किक बॉक्सिंग खेळतच होतो, पण थोड्या बेसिक इंजुरीजमुळं गेम स्टॉपच होता. पण ॲज अ खेळाडू म्हणून मी घरात तर बसून राहू शकत नव्हतो, मी थोडं थोडं चालू केलं खेळायला. रग्बी खेळत होतो, किक बॉक्सिंगही खेळत होतो. रग्बीमध्ये मी म्हणजे स्टेटला माझे 2 times मेडल बसले, म्हणजे मी 17 डिस्ट्रिक्ट टीममधून खेळतो. त्यानंतर ऑल इंडिया सिलेक्शन होतं, जे आपलं शिवाजी विद्यापीठाचं, त्यासाठी सिलेक्शनला गेलो होतो. आणि इन टीम म्हणजे जी विद्यापीठाची टीम होती त्यात इन टीम मेंबर मी सिलेक्ट झालो. हां, आणि त्यातून आम्ही नॅशनलला गेलो होतो ओरिसाला. आणि ओरिसाला प्रथमच शिवाजी युनिव्हर्सिटीने भाग घेतला होता ऑल इंडियासाठी रग्बी गेममध्ये, आणि प्रथम वर्षीचा आम्ही ऑल इंडिया गोल्ड झालो. ते शिवाजी युनिव्हर्सिटीसाठी पण खूप मोठी अचीवमेंट होती आणि आमच्यासाठी. फारच छान मला वाटतं की आणि त्यामुळेच म्हणजे एवढी सगळी अचीवमेंट आहे आणि त्यामुळेच तुला रग्बी नॅशनल टीम सिलेक्टर हे पद तुला मिळालेलं आहे. आता जे जे नॅशनलचे टुर्नामेंट होते, स्कूल नॅशनलसाठी जाणार होते आपली महाराष्ट्राची टीम, त्यासाठी जे सिलेक्टर हवे होते, पूर्ण महाराष्ट्रामधून नाव आली होती, त्यामध्ये माझं नॅशनल गोल्ड असल्यामुळं माझा प्रथम नंबर लागला तिथे. आणि नॅशनल टीम सिलेक्टर म्हणून एक म्हणजे शासकीय अधिकारी म्हणून काम करण्याचा मला योग आहे प्राप्त झाला. क्या बात आहे. सातारकर कुठेच मागे नाही येत असं म्हणायला काही हरकत नाही. आणि तुमच्यासारखे विद्यार्थी घडतात, तुमच्यासारखी मुलं घडतात, खेळाडू घडतात, त्यामुळे साताऱ्याचं नाव अजून मोठं होत आहे. त्यामुळे आता मला पुढचं तुला असं विचारायचं आहे, ऍक्च्युली प्रश्न नाही आहे हा, खरंतर सातारामधून अजून सुद्धा अनेक विद्यार्थी आहेत की जे खेळाडू म्हणून स्वप्न बघतात, पण खेळाडू म्हणून जेव्हा उभं राहायचं असतं तेव्हा खेळाडूंचा डाएट आणि त्यासाठी लागणाऱ्या सगळ्या फायनान्शियल गोष्टी हे सगळं जुळवणं खूप अवघड होतं. तुझ्या बाबतीत काय घडलं, तू ते सगळं कसं जुळवून आणलंस? ग्रामीण लेवलला असल्यामुळे फायनान्शियल प्रॉब्लेम येतोच. म्हणजे आता मी पण एक साधे फॅमिलीतून बिलॉंग करतो. जेव्हा गेम माझा डिस्ट्रिक्ट स्टेट लेवलला चालत होता, जोपर्यंत आपल्या अचीवमेंट मोठे नाहीत तोपर्यंत म्हणजे सगळी कुठेच आपल्या अशी म्हणजे खेळाडू म्हणून की अशी वेगळी वागणूक किंवा अशी वेगळी अशी काही लोक बघत नाही, दुसरं हा रिस्पेक्ट देत नाहीत. गेम तर चालू होता आणि डाएट तर खूप महत्त्वाचं. म्हणजे गेम म्हटलं तर 70% डाएट येतो आणि 30% वर्कआउट येतो. मी स्वतः म्हणजे जॉब वगैरे करत होतो माझ्या गेमसाठी, घरूनही चांगला सपोर्ट होता, मग डाएट होत होता. आणि जसे अचीवमेंट चालू झाले, अवॉर्ड चालू झाले, तसे स्पॉन्सरशिप भेटत गेले. आणि गेमसाठी डाएट खूप महत्त्वाचा असतो. म्हणजे डाएटशिवाय आपण खूप काळ प्रॅक्टिस करू शकत नाही, तात्पुरतं आपण प्रॅक्टिस करू शकतो, पण आपल्याला गेममध्येच करिअर करायचं असेल आणि कंटिन्यू वर्षानुवर्ष गेम चालू ठेवायचा असेल तर आपल्याला डाएट हा महत्त्वाचा आहे. म्हणजे 70% डाएट आहे आणि 30% आपलं वर्कआउट आहे. मलाही खूप प्रॉब्लेम यायचे डाएटचे, म्हणजे काहीच डाएट करत नव्हतो मी. घरच्या जेवणावरतीच रेग्युलर प्रॅक्टिस वगैरे करत होतो. त्यावेळेस म्हणजे मी स्टेट किंवा झोनल असे मॅचेस खेळत होतो. जेव्हा मी नॅशनल मेडल झालो किंवा अवॉर्ड्स मिळायला लागले, तेव्हा मला म्हणजे लोकांच्या नजरेतही यायला लागलो आणि स्पॉन्सरशिप भेटत गेले. म्हणजे कुबर कंपनी, आपली जी साताऱ्यातली सगळ्यात मोठी कंपनी, त्यांचा ॲथलेट म्हणून आता मी नॅशनलला रिप्रेझेंट करतो. त्याचप्रमाणे विक्रांत बाचर माझे जवळचे मित्र आहेत, ते मला योग्य त्या वेळी म्हणजे स्पॉन्सर करतात. त्याचप्रमाणे कवर इटअप म्हणून जी मोबाईल ॲक्सेसरीची कंपनी आहे ती पण मला स्पॉन्सर करते. आणि नेचर न्यूट्रिशन म्हणून एक ब्रँड आहे न्यूट्रिशनचा, तोही मला स्पॉन्सर करतो. आणि आता म्हणजे ॲज अ नॅशनल ॲथलेट मी कोरेगाव तालुक्यातील क्रीडा क्षेत्रातील सगळ्यात मोठा खेळाडू ठरलेला आहे. त्याच्यामुळे जिम पण मला आता सगळीकडे फ्रीमध्येच अलाउड असते. पण हे सगळं फ्री आणि स्पॉन्सरशिप ऐकून कदाचित असं बऱ्याच जणांना वाटेल की हे सगळं मिळत जातं, पण हे सगळं मिळवण्यासाठी प्रवास पण खूप महत्त्वाचा आहे. खूप जिद्दीचा आणि हिमतीचा प्रवास होता. म्हणजे आधी घरच्या जेवणावरती तू ही प्रॅक्टिस सुरू केली, ती थांबवली नाहीस, आणि म्हणून आता अशा स्टेजला तो पोहोचलाय की त्याला एवढ्या सगळ्या स्पॉन्सरशिप मिळतात. खूपच आनंदाची गोष्ट आहे आणि पुढे पण अशा तुला खूप चांगल्या स्पॉन्सरशिप मिळत राहोत. आणि पुढचा प्रश्न माझा असा आहे, प्रश्न नाही खरं तर तुझ्याकडून मला संदेश हवा आहे नवोदितांसाठी, की तुझा प्रवास पण एवढा खडतर होता, पण त्या सगळ्यातून पार होत तू आज इतक्या मोठ्या ह्याच्यावरती पोहोचलेला आहेस, पदावरती पोहोचलेला आहेस, एवढी चांगली अचीवमेंट केली आहे. तर सातारमधून जे नवोदित खेळाडू पुढे येऊ पाहतात
त्यांना तू काय संदेश देशील? हा खरं तर खूप महत्वाचा प्रश्न आहे. सातारमध्येच नाही तर पूर्ण महाराष्ट्रातील मुलांना माझा हा म्हणजे संदेश असेल. स्वप्न बघणं खूप सोपं आहे, पण स्वप्नांसाठी आपले एफर्ट्स देणे आणि स्वप्नांच्या मागे धावणे खूप महत्वाचं आहे. कारण आपल्याला फक्त स्वप्न बघायला आवडतं, पण त्यासाठी हार्डवर्क करणे किंवा त्यासाठी लागणारे योग्य पूर्ण अभ्यास करणे या गोष्टी मुलं करत नाहीत. मुलांना शॉर्टस्कट हवेत आत्ताच्या काळात, ते करू नयेत. माझ्या म्हणजे माझ्या आत्ताच्या अनुभवावरून सांगतोय, आपण 100% देत गेलो गेमसाठी असो किंवा स्टडीसाठी असो, आपल्या अचीवमेंट भेटत राहतात. योग्य त्या लोकांवर राहणे आणि योग्य प्रशिक्षण घेणे आणि एक चांगला कोच निवडणे हेच महत्वाचं आहे आता. म्हणजे कारण कोच योग्य असेल तर आपली वाटचाल योग्य दिशेने होते. त्याच्याकडून तर असं आलंय की गुरु जर योग्य असेल तर शिष्य चांगला घडणारच आहे. सो या सगळ्या गोष्टी तुमच्या हातामध्ये आहेत. स्वप्न बघा आणि त्यासाठी प्रयत्न करा. आणि अगदी छोटासा प्रश्न मी शेवटी तुला विचारेन की आता इतक्या मोठ्या अचीवमेंट्स तुझ्या होत आहेत, तुझी स्वप्नही अजून मोठी आहेत, पण ग्रामीण भागातून तू आलास, तर पुन्हा एकदा सगळ्या अचीवमेंट्स तुझ्या मिळाल्यानंतर किंवा ती स्वप्न पूर्ण झाल्यानंतर ग्रामीण भागातल्या तुझ्या भागातल्या मुलांसाठी, खेळाडूंसाठी एखादी अकॅडमी किंवा त्यांच्यासाठी प्रशिक्षक होण्याचं काही स्वप्न बघतोय? प्रशिक्षक म्हणजे मी स्वतः आता माझे क्लासेस चालू आहेत. एसटीए फाउंडेशन म्हणजे सिग्नेचर टू ऑटोग्राफ फाउंडेशनचं माझं नाव आहे, मी स्वतः ओनर आहे त्याचा. आणि एक वर्षाचीच अशी अचीवमेंट आहे की 2 गर्ल्स माझ्या नॅशनल मेडल झाल्यात आणि 3 बॉईज नॅशनल म्हणजे नॅशनल मेडल्स आहेत आणि एक मुलगी माझी म्हणजे आता 10th आहे, ती भारतीय संघाच्या निवड चाचणीसाठी औरंगाबादमध्ये तिचा आता कॅम्प सुरू आहे. ती माझी खूप सगळ्यात मोठी अचीवमेंट आहे. म्हणजे तू ऑलरेडी या सगळ्या गोष्टी सुरू केल्यास मग ही अकॅडमी तुझी आता कुठे सुरू आहे? कोरेगावमध्ये म्हणजे सरस्वती विद्यालय म्हणून स्कूल आहे, त्या स्कूलमध्ये. अच्छा, म्हणजे तू ऑलरेडी सुरू केलेलं. मला असं वाटतं की तो पण स्वतः खूप चांगल्या पद्धतीने घडला आणि आता त्याच्यामुळे कोरेगावमध्ये इतर खेळाडू सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने घडतील अशी आशा मी व्यक्त करते. आणि तुझ्या पुढच्या प्रवासासाठी मी तुला मनापासून शुभेच्छा देते. आणि तुझ्या एवढ्या धावपळीतून पण तू एवढा वेळ काढून इथं आलास आणि आमच्याशी या गप्पा मारल्यास त्याबद्दल तुझे आभार मानते. धन्यवाद. थँक्यू.